सस्नेह निमंत्रण सोलापूरच्या सोनलगी नगरीत चाकोटे परिवाराकडून सुरू केलेल्या सोनलगी अॅक्वा पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 9 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. सोलापूरच्या कार्यतत्पर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपायुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रिसिजन कंपनीचे यतीन शहा, अरिहंत इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे राजन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. थळ भीमाशंकर चाकोते इस्टेट, बाबुराव अप्पा चाकोते मार्ग, तुळजापूर रोड, सोलापूर. आपले विनीत विश्वनाथ बाबुराव चाकोते, माजी आमदार सौ सुप्रिया विश्वनाथ चाकोते, विश्वशंकर विश्वनाथ चाकोते, विश्वराज विश्वनाथ चाकोते. बाराव्या शतकात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आयुष्यभर समतेचा संदेश जगाला दिला. केवळ मानव प्राणी नाही तर पशु पक्षी जनावरे व प्राण्यांनाही त्यांनी समान लेखलं. त्यांच्यासाठी जागोजागी अन्नदासोह आणि पाणवठे सुरू केले, असं प्रतिपादन युवा उद्योजक प्रवीण दरगो पाटील यांनी केलं. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजयच्या वतीनं जनावरांच्या पाण्यासाठी जलकुंभ वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. दरवर्षी दूरशिक्षण अभिनव उपक्रम राबवत असतो. पहिल्या कार्यक्रमाला मी एकदा मोठा रांगोळीचा कार्यक्रम मी सिद्धेश्वर शाळेत इंग्लिश मिडियमच्या या शाळेत ते मोठ्या प्रमाणात त्यांनी रांगोळीचा एक मोठा पशुचरणचा प्रतिकृती त्या ठिकाणी साकारला होता. तर दरवर्षी मला उरकेले सरांचा माझा चर्चा होत असतो सिद्धेश्वरांच्या यात्रेवेळी काही कार्यक्रमावेळी व पशु जयंतीच्या कार्यक्रमावर दरवेळी आमचं एक देवाणघेवाण विचारचं चाललेलं असतं. तर यावेळी सरांनी यावेळी सोलापूर मोबाईल रिटेलर असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले, शिवसृष्टी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अमोल केकडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश साखरे, वीरशैव विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे आदी मान्यवर उपस्थित होते. हे जलकुंभ शहरातील 5 ठिकाणी पाण्याची कायमस्वरूपी सोय असणाऱ्या व करणाऱ्या व्यक्तींच्या जबाबदारीसह देण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर याबाजी, सिद्धाराम बिराजदार, मल्लीनाथ कोटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार बिराजदार यांनी केलं, सूत्रसंचालन गंगाधर झुरळे यांनी, तर आभार प्रदर्शन बद्रीनाथ कोडगी स्वामी यांनी केले.